कोरोनामुळे पसरलेल्या भीतीदायक वातावरणात अनेक डॉक्टरांना आपल्या वैद्यकीय टीमच्या अभावामुळे रुग्णसेवा देताना मोठी कसरत करावी लागत असताना अशा बिकट परिस्थितीमध्येही शहरातील डॉक्टर शैलेश पटेल व त्यांची संपूर्ण वैद्यकीय टीम एक दिलाने रुग्णसेवा करीत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तळोदा शहरातील डॉक्टर शैलेश पटेल यांच्या यशस्वी हॉस्पिटल येथील स्टाफकडून हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची योग्य ती काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे संपूर्ण स्टाफला अद्ययावत किट पुरवण्यात आली आहे. त्याचसोबत खबरदारी म्हणून संपूर्ण वैद्यकीय टीमची राहण्याची निवासी सोय देखील करण्यात आली आहे. विशेष म्हणजे डॉक्टर पटेल यांच्या धर्मपत्नी शीतल पटेल व कन्या यशश्री पटेल या स्वतः परिश्रम घेऊन हॉस्पिटलमधील संपूर्ण वैद्यकीय टीमसाठी चहा नाश्तापासून जेवणापर्यंतची व्यवस्था करताना दिसून येत आहे. यावेळी डॉक्टर शैलेश पटेल यांच्यासोबतच हॉस्पिटलमधील दिनेश पाटील, प्रशांत पाटील, मंगेश पटेल, आरती वसावे, ममता वळवी, तेजस्विनी निकुंभ, अलका पाडवी, सुमित्रा पाडवी, वंदिनी प्रधान, सुमन पाडवी, शर्मिला वळवी, छाया वळवी, ममता गावित, कल्पना तिजवीज आदी वैद्यकीय टीम परिश्रम घेत आहे. त्यांच्या सेवेला तळोदा समाचारचा सलाम. मी डॉक्टर शैलेश पटेल. मी तळोद्याला यशश्री हॉस्पिटल इथे गायनेकोलॉजिस्ट म्हणून काम करतो. माझं हॉस्पिटल जेव्हापासून कोरोना इन्फेक्शनची साथ सुरू झाली एकही दिवस आम्ही बंद ठेवलेले नाही. 24 तास सगळ्या पेशंटला सेवा देत आहोत. आता ही सेवा देत असताना जी काही काळजी घ्यायला पाहिजे त्याच्यात गव्हर्नमेंटच्या ज्या गाईडलाईन्स आहे हॉस्पिटल चालवण्यासाठी त्या सगळ्या आम्ही पाळतो आहे. प्रत्येक गोष्टीची काळजी जेणेकरून आम्हाला इन्फेक्शन होऊ नये, आमच्या स्टाफला इन्फेक्शन होऊ नये आणि येणाऱ्या पेशंटला त्याच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये याची आम्ही ज्या गव्हर्नमेंटने गाईडलाईन्स दिल्या आहेत त्याच्यानुसार काळजी घेत आहोत. सर्वसाधारणपणे आम्ही सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत ओपीडी काढतो. संध्याकाळी सुद्धा 6 ते 8 या वेळात ओपीडी बघतो आणि इमर्जन्सी पेशंटला आम्ही 24 तास सेवा देत आहोत. याच्यासाठी आम्ही पेशंट दवाखान्यात आला की सुरुवातीला त्याला बाहेरच त्याची हिस्ट्री घेतो, त्याचे काय लक्षणं आहेत, काय त्रास आहे याची माहिती अगोदर एक स्टाफ बाहेर त्याची माहिती घेत असते. बाहेर जी बसणारी स्टाफ आहे त्याला पूर्ण पीपीई किट दिलं जातं आणि फेस शील्ड वगैरे सगळं दिलं जातं. पेशंट आल्यानंतर त्याची माहिती घेतल्यानंतर त्याचे हात पाय धुवून आत येताना सॅनिटायझरने त्याचे हात स्वच्छ केले जातात, त्याला मास्क दिला जातो, त्याशिवाय त्याला आम्ही आत प्रवेश देत नाही. सोबत येणाऱ्या नातेवाईकांना आम्ही विनंती करतो की त्यांनी कृपया बाहेर थांबावे, गर्दी करू नये, त्यात सगळ्यांमध्ये अंतर ठेवा. जर काही इमर्जन्सी असेल तर आम्ही नातेवाईकांना मध्ये बोलून माहिती देऊ असं आम्ही त्यांना पूर्वकल्पना देऊन मग पेशंट आत घेतो. आत घेतल्यानंतरही ओपीडीमध्ये आमच्याकडे जेवढी जागा आहे त्याच्यात सोशल डिस्टन्सिंगची पूर्ण काळजी घेतो. जेवढे बाक आहेत ते वेगवेगळे केले गेले आहेत. बसवण्यासाठी पेशंट बसवताना त्यांच्यामधल्या अंतराची पण आम्ही काळजी घेतो आणि सगळ्या हॉस्पिटलच्या खिडक्या दरवाजे या आम्ही पूर्ण वेळ उघडे ठेवतो जेणेकरून कोणत्याही दरवाज्याला हँडलला कोणी हात लावणार नाही, वारंवार ते स्वच्छ करण्याची गरज पडणार नाही याची आम्ही काळजी घेतो. जेवढेही पेशंट इमर्जन्सीत येतात, डिलिव्हरी पेशंट विशेषतः किंवा प्रेग्नन्सीचे जे काही कॉम्प्लिकेशन असलेले पेशंट आहेत ते आल्यानंतर त्यांची प्राथमिक तपासणी झाल्यानंतर आम्ही त्यांना त्यांच्यासोबत आलेले कपडे त्यांचे हे सोबत आणलेले त्यांचे जे काही मटेरियल असेल ते परत करतो. हॉस्पिटलचे सेपरेट कपडे आम्ही त्यांना देतो जे इथंच वॉश करून ऑटोक्लेव केलेले असतात जेणेकरून आम्हाला किंवा पेशंटला आमच्यामुळे किंवा पेशंटच्या आम्हाला दोघांनाही एकमेकांचं इन्फेक्शन होणार नाही. आणि ऍडमिट केल्यानंतर पेशंट सोबत एकच नातेवाईक अलाउड असतो, तो नातेवाईक सुद्धा पेशंट डिस्चार्ज होईपर्यंत तो पेशंट सोबतच थांबेल आणि त्याला सुद्धा वारंवार हात धुणं, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन ठेवणं, सॅनिटायझर पूर्ण वेळ वापरणं, पूर्ण वेळ तोंडावर मास्क लावणं हे आम्ही त्याला कंपल्सरी करतो. आतापर्यंत मागच्या 15 दिवसात 25 शस्त्रक्रिया आमच्याकडे झाल्या, इमर्जन्सी सिजेरियन झाले आणि 27 नॉर्मल डिलिव्हरी झाल्या. देवानशिबाने आमच्या आम्ही जी काही काळजी घेतो आतापर्यंत तरी कोणालाही काही इन्फेक्शन झालेलं नाही.
जेवढाही स्टाफ आमच्याकडे आहे तो पूर्णपणे इथंच थांबतो. कोणीही अपडाऊन करत नाही, कोणीही घरी जात नाही. त्या स्टाफला सगळी खाण्याची, जेवणाची, दुधाची, चहाची सगळी व्यवस्था आम्ही स्वतः करतो आहे. याला कारण असं आहे की स्टाफ जर अपडाऊन करेल, वारंवार घरी जाईल, परत येईल, तर त्याला सुद्धा इन्फेक्शन होण्याची भीती आहे. परत त्याला रोज येण्या जाण्यासाठी जो त्रास होईल तो सुद्धा त्याच्यातनं टाळता येईल. आणि तो स्टाफ इथं राहिल्यामुळे आम्हाला सुद्धा त्याच्यावर देखरेख करता येईल, जेणेकरून त्याला काही लक्षण दिसले, काही इन्फेक्शनचे सुरुवातीचे काही वाटलं आम्हाला, तर आम्ही त्याला लगेच ट्रीटमेंट देऊ शकतो किंवा योग्य सल्ला देऊन पुढे पाठवू शकतो. तर आता साधारणतः 25 दिवसापासून पूर्ण स्टाफ रेसिडेन्शियल आहे. त्यांच्या जेवणाची व्यवस्था, जर सकाळी आम्ही सगळं जेवण आम्ही माझ्या घरी बनवलं जातं आणि संध्याकाळचं जेवण स्टाफ लोक स्वतः बनवतात. अशा पद्धतीने आम्ही सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन पूर्ण वेळ सगळ्या इमर्जन्सी पेशंटला सेवा देत आहोत.